मला माहिती आहे 10 वाजल्यापासून आपण सगळेजण त्यात 145 चे सगळे आमच्या या ताई सगळ्यात अगोदर आल्या होत्या आणि आपण सगळेजण आलात. मी जाणून बोलून लवकर आलो तुमच्यामध्ये बघून यावरती. खरंच चांगला कार्यक्रम झाला आणि मला इथे काही संबोधन वगैरे करायला बोलवलेलं नाही आहे. पक्षाने सांगितलं एका विधानसभेमध्ये तुम्हाला जाऊन बसायचं आहे आणि मी माझे सहकारी वेगवेगळ्या विधानसभामध्ये गेले. आणि एक लक्षात घ्या, हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम फक्त अणुशक्ती नगरमध्ये नाही होत आहे. आपल्या मुंबईमध्ये 36 विधानसभा आहेत, त्या 36 च्या 36 विधानसभामध्ये तुमच्यासारख्या सख्या आया ताया या सगळ्या जणी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि माननीय मोदीजींच्या समर्थनार्थ उभे राहिलेले आहेत. त्यांनी आता उद्बोधन केलं पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने ती ममता बॅनर्जी नामक एक मुख्यमंत्री आहे, एवढं अत्याचार आपल्या सर्व हिंदूंवरती तिथे होत आहे, त्यांच्या भूमी बळकावल्या जात आहेत, आई बहिणींवरती अत्याचार केले जात आहेत, त्याचा सूर आपल्याला सगळ्यांना उगवायचा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील अशा काही शक्ती आहेत जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना हरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संपूर्ण देशामध्ये इंडी सरकार, राहुल गांधी, इतर जे डावे उजवे जे सगळे पक्ष आलेले आहेत परिवारवाद वादव वाचवण्यासाठी किंवा आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी, ते मोदीजींना कसं हरवता येईल यासाठी प्रयत्न करतायत. खोट बोलतायत पण रेटून बोलतायत. पण एकमेव प्रधानमंत्री आपले असे आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, जे दिवस रात्र तुमच्यासाठी, आमच्यासाठी, कच्च्या बच्चांच्या भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करतायत. मी नेहमीच त्यांचं एक उदाहरण देतो, इथे सगळ्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल गेल्या 8-9 महिन्यापूर्वी ते ज्या आईवरती जास्त प्रेम करत होते, त्यांची आई हिराबाई त्या वारल्या, ज्या आईनी त्यांना मोठं करण्यासाठी घरची धुणी भांडी भांडी घातली, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला शिकवलं आणि हा मुलगा देखील देश सेवेसाठी घरदार सोडून निघून गेला, त्या आईच्या मृत्यूनंतर खर तर नरेंद्र मोदींना पूर्ण जग मानतंय. ते वैश्विक नेतृत्व साऱ्या जगाने मान्य केलंय, अमेरिकेने मान्य केलेलं आहे, रशियाने मान्य केलेलं आहे, सगळ्या देशांनी मान्य केले आहेत. आता युक्रेनचं वगैरे जे युद्ध चालू आहे, आपले भारतीय तिकडे होते, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि विदेश मंत्र्यांनी हस्तक्षेप केला, 2 दिवसासाठी युद्ध थांबलं गेलं आणि हजारो आपले भारतीय इकडे आणले गेले. हा चमत्कार फक्त आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. 4-5-6 मार्च को शक्ति नारी शक्ति बंधन का कार्यक्रम पूरे देश भर में आयोजित किया गया महिला मोर्चा की ओर से, और हमें बहुत खुशी है कि हमारे दक्षिण मध्य जिला में सभी मंडलों में ये कार्यक्रम यशस्वीता से हुआ. 4 तारीख को वॉकथॉन था, फिर 5 तारीख को स्कूटी रैली थी, और आज नारी शक्ति बंधन का ये सम्मेलन का कार्यक्रम हुआ जिसमें माननीय प्रधानमंत्री जी ने स्वयं सभी नारी शक्ति को संबोधित किया. अब की बार 400 पार ये नारा लेकर, और हम सब मोदी जी के परिवार है इस टैगलाइन को लेकर हम लोग सब चल रहे हैं. मैं धन्यवाद देना चाहता हूँ बब्बू पाटिल जी को जिन्होंने ये अच्छा कार्यक्रम इसमें आयोजित किया. कार्यक्रम होने के बाद आप देख रहे हैं हल्दी कुमकुम का भी कार्यक्रम यहाँ पे हो रहा है, और पूरी नारी शक्ति मोदी जी के साथ में है, उनको आशीर्वाद भर भर के देगी और आने वाले चुनाव में निश्चित रूप से हमारी इस नारी शक्ति के माध्यम से हम घर घर जाएंगे और घर घर जाकर लोगों को कन्विंस करेंगे और फिर से एक बार तीसरी बार मोदी जी की सरकार. धन्यवाद. 144 ची मी महिला वार्ड अध्यक्ष आहे. आजचा हा कार्यक्रम आम्ही 3 दिवस झाले कार्यक्रम राबवतोय. मोदीजींचे जे वर्ण जे कार्यक्रम आलेले आहेत आमच्यासोबत आमच्या विधानसभेच्या पौर्णिमा गोडा मॅडम अध्यक्ष, लक्ष्मी गोडा, पुन्हा आपल्या परिणिती वैदी आणि ज्योती हरगुडे महामंत्री, या तिघी जणी आम्हाला खूप छान संबोधित केलं या कार्यक्रमाला. आम्ही 3 दिवस झाले कार्यक्रम, आजचा 3रा दिवस आहे. दोन्ही दिवस आमचे खूप छान कार्यक्रम झाले. आजचाही आमचा खूप छान कार्यक्रम पार पडला आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने महिला इथे आलेल्या आहेत आणि महिलांनी आम्हाला खूप चांगली प्रतिसाद दिला आहे. महिलांनी पण मोदीजींचा जो संवाद होता तो खूप छानपणे सगळं समजून घेतलेला आहे, ऐकलेला आहे आणि प्रत्येकीने एकीकडे मनात घेतलेला आहे की आम्ही घर घर जाऊन, म्हणजे घरी घरी जाऊन आम्ही प्रत्येकाला जे मोदीजींचे जे आलेले आहेत म्हणजे आयुष्यमान कार्ड असेल, प्रत्येक योजनेचा आम्ही
दाब देऊ किंवा सर्वांना समजून सांगू असं आम्हाला त्यांनी हे केलेलं आहे. सर्वांनी शपथही घेतलेली आहे. तर असेच कार्यक्रम जे येतील ते आम्ही असेच छानपणे पार पाडू आणि मोदीजी आम्हाला पंतप्रधान म्हणून मोदीजीच हवे ही आमची एक इच्छा आहे. मोदी सरकार लक्ष्मी गौडा माझं नाव आहे. आम्ही जिल्हा दक्षिणमध्ये जिल्हा आमदारही मराठे महामंत्री सीता चव्हाण पुष्पा अर्पणे आणि आपला आमदार प्रसाद दाडसी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. आज मोदीजींचा जे संवाद महिलांसाठी कार्यक्रम होता हा कार्यक्रमसाठी आपल्या राजेश शिवडकरजी वसी तोते जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्या खूप खूप आम्हाला सहकार भेटले. त्यांच्या सहकारमुळे आम्ही सगळ्या महिला एकत्र करून हा कार्यक्रम घेण्यात आले. आपले हा कार्यक्रम 7 वार्ड अध्यक्ष उपस्थित होते, महिला मोर्चाचे आणि सगळ्या कार्यकर्ता बंधू बहिणी सगळे उपस्थित होते. आणि हा कार्यक्रम एवढं साथ मोदीजींचे भाषण एवढी आम्हाला मन प्रसन्न केला की महिलांसाठी एवढं छान त्यांनी संवाद साधले, महिलांसाठी एवढ्या योजना घेऊन आले स्वतःच्या घर. आता पण महिलांना असं होतं का आपण माहेरी गेले की तुम्ही तुझ्या घर सासरचे, सासरी गेली की माहेरी तुझ्या घरी असं बोलायचे. पण जेव्हापासून मोदीजी आले महिलांना एक हक्क भेटले. तर माझं पण स्वतःचं एक घर आहे. आता पहिल्या मुलीला असं वाटायचं मी माहेरी गेले की नाही तुझ्या घर तिथे असं वाटायचं. पण जेव्हापासून मोदीजी आले आपल्यासाठी एक हक्काचं घर दिले आणि जे शेतकरी आहेत त्यांना खूप त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. परत त्यांना टॉयलेटची सुविधा दिले, ज्यांचं घर नव्हतं त्यांना घर बनवूनचे लोन दिले. असं खूप योजना बेटी बचाव बेटी पढाव रोजगार योजना परत आयुष्मान भारत विश्राम कार्ड हे सगळ्या योजना मोदीजीने आपल्याला आणून दिल्या आणि आपल्या महिलांसाठी एवढं वर्षा एवढं काम करतात रात्रंदिवस त्यांच्यासाठी आपल्याला खूप खूप अभिमान आहे आणि त्यांच्या मी खूप अभिनंदन करते. एवढंच बोलून माझ्या तुमच्या ज्योती हरुगडे विधानसभा महामंडळ. आज जो नारी शक्तीकरण जो कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता तिथे आमच्या मंडळाध्यक्ष लक्ष्मी गौडा आमच्या वन 44 वार्ड अध्यक्ष उर्मिला जगताप लेखा गोसावी आणि आज आमच्या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष श्री राजेश शिरूकरांनीसुद्धा भेट दिली. आमचे मंडळाचे अध्यक्ष कार्यस्वरूप सम्राट आमचे लक्ष्मीबाई पांचवतेही ते उपस्थित होते. मोदीजींनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, समजून सांगितलं महिलांनी कशा पद्धतीने एकजूट होऊन काम करायचं असतं. महिला कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी त्या अगदी पुरुषांच्याही पुढे असतात. त्याचबरोबर महिला नक्की सक्षम आहेत. कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये महिलांना फार मोठं योगदान असतं. त्याचबरोबर आमच्या मंडळाध्यक्षांनी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही बघू शकता. बऱ्याच संख्येने महिला आलेल्या आहेत. आजचा कार्यक्रम आमचा खूप छान झालेला आहे. म्हणजे धन्यवाद मंडळाध्यक्षांना आमचा धन्यवाद बोलते. आमच्या बबलू बहिणीला सुद्धा मी धन्यवाद बोलते आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री राजेश जय महाराज.